कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील गट नंबर 185/32 हेक्टर 35 आर जमीन हरिश्चंद्र गणेशदेव आणि भालचंद्र गणेशदेव या दोघा सख्या भावांना त्यांचे आजोबा महादेव गोपाळदेव हे 1964 साली वारल्यानंतर वारसा हक्काने समसमान मिळालेली आहे. त्याचप्रमाणे महसूल फेरफारची दोघा भावांची रीत नंबर 1 ची मालकी हक्काची नोंद सदर जमिनीचा 7/12 उतारावर सातत्यानं 2018 पर्यंत होती. हरिश्चंद्र नोकरी निमित्तानं पुण्यात अनेक वर्षांपासून राहत असल्यानं आणि आता 93 वर्षाचा वृद्ध असल्यानं ब्राह्मण गावला येत नसल्याचा गैरफायदा घेऊन त्याचा पुतण्या माधव भालचंद्र देव यानं वडील भालचंद्र देव यांच्याही 90 वर्ष वयाचा व आगतिकतेचा फायदा गैरफायदा घेऊन भालचंद्राच्या नावे खोट्या सह्या अंगठे करून हरिश्चंद्र 50 वर्षापासून परागंध आहे. हे अविवाहित होता म्हणून त्याचे 7/12 वरील नावाची पोकळीस्थ नाव म्हणून नोंद कमी करण्याचा अर्ज दिला. तत्कालीन तहसीलदार किशोर कदम, सर्कल शिवराज दुशिंग, तलाठी NR जावळे यांनी त्या प्रकरणी अर्जाची कोणतीही कायदेशीर प्रक्रिया केली नाही, नोटिसा काढल्या नाहीत. हरिश्चंद्रच्या 1964 पासून वारसा मालकीच्या हक्काच्या नोंदी असताना अर्जातील मजकुराची खात्री न करता बेकायदेशीर रीतीने हरिश्चंद्रचं नाव पोकळीस्थ आहे असा आदेश काढून कमी केले. अशा रीतीनं भालचंद्रचे एकट्याचं नाव 7/12 राहिल्यानंतर भालचंद्रचे 89 वर्षी त्याचे व्याधीग्रस्त गलित गात्र असल्याचा गैरफायदा घेऊन नाटेगाव तालुका कोपरगाव येथील संदीप शिवाजी राजुडे आणि समाधान मोरे यांचे बरोबर जमीन खरेदीसाठी संगणमत करून त्यांना 40 आर व 60 आर जमीन लाखो रुपयाला विकून राहिलेली हे 35 आर शेत वडिलोपार्जित जमीन स्वतःचे नावे भालचंद्र कडून बक्षीस पत्राने करून घेऊन चुलता हरिश्चंद्र आणि स्वतःची सखी बहीण नूतन यांचा वडिलोपार्जित जमिनीतील हक्क आणि हिस्सा अपहार करून हडप गडप गिरंकृत केलाय. सदरचे विक्री आणि बक्षीस पत्राचे दोन्ही व्यवहार देखील एकाच दिवशी एकमेकांचे व्यवहारास साक्षीदार दाखवून संशयास्पद परिस्थितीत नोंदविले आहे. त्यानंतर 3 महिन्यात भालचंद्रचे निधन झाले. हरिश्चंद्रने याबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी अहमदनगर प्रांत शिर्डी इत्यादी वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांकडे 15 मार्च 2021 रोजी लेखी तक्रार केली. जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी देखील तत्परतेनं 19 एप्रिल 2021 रोजी या गंभीर गुन्हेगारी व बेकायदेशीर कारवाईची चौकशी करून ताबडतोब अहवाल देण्याबाबत तहसीलदार कोपरगाव यांना लेखी हुकूम केले आहे. परंतु यात महसुली कर्मचाऱ्यांविरुद्ध आरोप असल्याने गेल्या 1 वर्षात आजपर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही. म्हणून नाईलाजाने हरिश्चंद्रनं मी परागंदा नाही, अविवाहित पण नाही, तसेच मला पत्नी व 2 मुली असून आम्ही पुणे येथे राहतो, ज्यामुळे त्या अर्जात मला परागंदा अविवाहित असे दाखवून माझ्या मालकी हक्काच्या जमिनीवरील नाव पोकळीस्थ असे बेकायदेशीरपणे कमी केलेले माझे नाव पुन्हा पूर्ववत गट नंबर 185/3 वर मालक म्हणून नोंदवून जमीन प्रत्यक्ष ताब्यात देऊन त्या जमिनीचा संगणमताने अपहार करण्याविरुद्ध सक्त कायदेशीर कारवाई करण्यासाठी हरिश्चंद्र देव वय 93 वर्षे व पत्नी सौ पद्मजा हरिश्चंद्र देव वय 83 हे वृद्ध दाम्पत्य आज तहसीलदार कोपरगाव यांना आज समक्ष भेटले आहे. आज नामदार आशुतोष काळे यांचीही या वृद्ध दाम्पत्यांनी तहसील कार्यालयात सुरू असलेल्या जनता दरबारात जाऊन भेट घेतली. नामदार काळे यांनी आस्थेनं चौकशी करत तहसीलदार बोर्डे यांना बोलावून घेतले व या प्रकरणात त्वरित लक्ष घालून या वयात यांना येथे परत चक्र मारायला लावू नका म्हणून सुनावले आहे. स्टार टू महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख येवला. नाव पद्मजा हरिश्चंद्र देव, आम्ही पुण्याला राहतो. आमच्या माझ्या मिस्टरांची म्हणजेच आमची जमीन ब्राह्मणगाव इथं चारणबाव म्हणून त्या ठिकाणी होती. ती आम्हाला पुतण्याला आम्ही काही दिलेली नव्हती, परंतु त्यांनी ती आम्हाला काही त्याच्याबद्दल सूचना न देता, काही नोटीस वगैरे न देता परस्पर त्याचं विक्री केली काही भागाची आणि काही भाग स्वतःसाठी बक्षीसपात्र म्हणून ठेवून घेतला. तर त्याबद्दल आमची तक्रार. किती दिवस? साधारण 21 सालापर्यंत त्यांचं नाव होतं. त्यानंतर ते नाव त्याच्यावरनं कमी करण्यात आलं. 7/12 उतारावरनं त्यांचं नाव हरिश्चंद्र गणेश देव माझे मिस्टर त्यांचं नाव कमी करण्यात आलेलं आहे. आम्हाला ते परांगदा नाही आहेत. आमचं लग्न 17 फेब्रुवारी 1957 या दिवशी झालेलं आहे. 65 वर्ष झाली आहेत साधारण लग्नाला. माझी मोठी मुलगी आता रिटायर झाली आहे. पोस्टामध्ये नोकरीला होती, पोस्टल डिपार्टमेंटमध्ये, आणि धाकटी पण इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये भारती विद्यापीठ येथे प्रोफेसर आहे.
तिने आता सध्या नोकरी सोडलेली आहे आणि कारखा त्यांच्या उद्योगात काम करते. मागणी म्हणजे आम्हाला न विचारता आमची जमीन त्यांनी जी हडप केलेली आहे ते आमची आम्हाला परत मिळाल. याबाबत तक्रार दाखल केली कुठं? तक्रार केलेली आहे. सध्या कोणाच्या नावावर जमीन? हरिश्चंद्र गणेश देव राणर पुणे.